अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील गोद्रे येथील 30 वर्षीय विवाहित देवानंद प्रभाकर कोळी हा गेल्या 15 दिवसांपासून बेपत्ता झाला आहे। युवकाच्या नातेवाईकांनी फत्तेपूर आउटपोस्टला बेपत्ता झाल्याची तक्रार दिलेली असून घातपाताचा संशय व्यक्त करत युवकाचा तपास लवकरात लवकर करण्यात येण्याची मागणी युवकांच्या नातेवाईकांनी केली आहे। गेल्या 3/4/2020 पासून देवानंद प्रभाकर कोळी जो बेपत्ता आहे, आज आपण त्याच्या कुटुंबियासोबत आहे, त्याची आई आहे, त्याची पत्नी आहे, 2 मुलं आहे। आपण त्यांच्या आईकडून जाणून घेऊया की त्या दिवशी घडलं काय आणि ते बेपत्ता झाले कसे। मला सांगा, देवानंद होता काही वाद होता का कोणाशी, त्या कोणत्या वादात ते बेपत्ता झाले? शेती घरी आले, त्यांचा शोध तुम्ही कुठे घेतला का? सगळ्याकडे घेतला, नातेवाईकांकडे घेतला। बरं, नातेवाईकांकडे चौकशी केली? तिथं ते काही सापडले? त्यावर पोलीस काही चौकशीसाठी इथं आले नाहीत का? पोलीस आलेच नाही अजून चौकशीसाठी। तर आपण बघू शकता या ठिकाणी गेल्या 15 दिवसापासून एक व्यक्ती बेपत्ता आहे, हा जमिनीच्या वादातून तो व्यक्ती बेपत्ता झालेला आहे आणि या ठिकाणी पोलीस त्या ठिकाणी चौकशीसाठी आले नाही। त्यांची पत्नी, त्यांची 2 मुलं आहेत, आपण त्यांची चर्चा करून त्यांना विचारूया की ते कधीपासून बेपत्ता आहे, त्यांचा काही फोन वगैरे आलेला आहे का? मला तुमचं नाव सांगा। शांता देवानंद कोळी। बरं, देवानंद भाऊ हे जे बेपत्ता झाले 3/4 पासून, त्याच्यानंतर त्यांचा काही फोन वगैरे आलेला आहे? काहीच नाही। आणि ते कोणत्या वादातून असं काही तुम्हाला असं वाटतं का त्यांचा काही घातपात झालेला असेल का, काही असं वाटतं का तुम्हाला? ते वाटतंय म्हणजे कारण ते भानगडी झाल्या शेजारच्या रस्त्यावरून, ते त्या दिवसापासून शेतात जायला होते, तर घरी आलेच नाही। हे शेजारचे म्हणजे मारासाठी त्यांच्या मागे काड्या घेऊन गेले, शेतामध्ये पाहत होते केळी मध्ये कुठे काय येत असं। 3-4 दिवस फिरले म्हणजे। बर, तुम्ही त्यांचा शोध आहे सांगता त्याप्रमाणे सगळ्या ठिकाणी घेतलेला आहे, त्याच्यानंतर त्यांचा कुठलाही कॉन्टॅक्ट नाही। पोलीस स्टेशनचे कोणते कर्मचारी इथं चौकशीसाठी आले होते का? कोणतेच आले नाही इथे। पोलीस स्टेशनला मी तक्रार दिली आहे। गट नंबर 92 चे मालक मंगल प्रभाकर कोळी यांचे बंधू देवानंद प्रभाकर कोळी हे गेल्या 15 दिवसापासून बेपत्ता आहे। तर ह्या जमिनीच्या रस्त्याच्या वादातून शेजाऱ्यांनी, शेजारचे जे जमीन मालक आहे, त्यांनी त्यांच्याशी भांडण करून या रस्त्याचा वाद या ठिकाणी असताना ते 15 दिवसापासून बेपत्ता आहे, या ठिकाणी काही घातपात झालेला आहे की काय आणि त्यांच्या जीवित हानी त्यांची झालेली की काय अशी शंका त्यांचे बंधू मंगल प्रभाकर कोळी यांना असताना त्यांनी दिनांक 8/5 पोलीस स्टेशन पवूरला तसा गुन्हा दाखल केलेला आहे। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ की हा वाद कुठं झाला आणि त्यांचे बंधू गेल्या 15 ते 20 दिवसापासून बेपत्ता आहेत, त्यांचा तपास त्यांनी कुठं कुठं घेतला आणि त्यांचा काय संशय आहे, आपण त्यांची चर्चा करून हे जाणून घेऊया। मला सांगा, तुमचे जे बंधू आहेत ते गेल्या 3/4/2020 पासून इथनं बेपत्ता आहेत, तर असा काय प्रकार घडला की ते इथून बेपत्ता झाले आणि त्यांचा जीविताचा तुम्हाला धोका असा वाटतोय? 3/4/2020 संध्याकाळी 7 वाजेच्या सुमारास मी आई भाऊ देवानंद घरी जात असताना नाना दंजी पाटील याच्या शेताजवळ सार्वजनिक रस्त्याच्या ठिकाणी, त्या ठिकाणी विकास पुंडलिक कोळी, रतन पुंडलिक कोळी, भारत भागवत कोळी, योगेश रतन कोळी, परवीन विकास कोळी, बापू अशोकबा मंदे, प्रकाश पुंडलिक कोळी, सचिन संजय कोळी इत्यादी या सर्वांनी आम्हाला आमच्या रस्त्यानं, सार्वजनिक रस्त्यानं वापरायचं नाही असं म्हणून मला आईला आणि भावाला मारहाण करीत होते। तर भाऊ शेताकडे पडत होता, तर हे लोक काड्या लाट्या काड्या घेऊन शेताकडे गेले आणि आम्ही नाल्यानं त्या रस्त्याच्या इकडे एक नाला होता, तर आईन मी जीव वाचवत नाल्यानं पडत घराकडे गेलो। तर भाऊ 3/4/2020
रात्री 8 वाजेपासून त्याचा पत्ताच नाही. मग आम्ही 9 वाजता फत्तेपूर पोलीस स्टेशनला मी आणि आई लेखी तक्रार द्यायला गेलो. त्या ठिकाणी गेलो, त्या ठिकाणी पोलीस हजर न होते. तर आम्ही संजय पुलचन इंगळे फत्तेपूर यांच्याकडे मुक्कामी राहिले, त्यांच्या घरी झोपले. आणि दुसऱ्या दिवशी आम्ही ना ते लेखी तक्रार पोलीस स्टेशनला दिली. मग त्यावेळेस 10:30 माझ्या पत्नीचा फोन आम्हाला आला की आमच्या घरी हे लोक हे सगळे सामनेवाले घरात घुसून आम्हाला वडताड करत होते, विनय भंग करत होते. तर माझ्या पत्नीने 1/5/2020 या दिवशी फत्तेपूर पोलीस स्टेशनला विनय भंगाचा लेखी तक्रार दिली. तर त्याची कोणतीही चौकशी झालेली नाही. 15 दिवस झाले. माझा भाऊ त्याचा घातपात झाला की काय तर हे आम्हाला माहीतच नाही. त्याचा फोन बी स्विच ऑफ आहे. पोलीस स्टेशनमध्ये मी फत्तेपूर पोलीस स्टेशनमध्ये 5-6 वेळा गेलो तर ते काही नसते बोलावता बसवता आणि काहीच करता नाही. पवर पोलीस स्टेशनला 3 वेळा गेलो तर 1 वेळा मी मेसिनची केस दिली 6 तारखेला 6/5/2020 त्याच्या अगोदर 1 दिवस गेलो, नंतर 1 दिवस गेलो. तर कोणताच तपास करता नाही पोलीस लोक. आपण बघू शकता या ठिकाणी 8 वाजता ही तक्रार देण्यात आलेली आहे, पण पोलिसांनी कुठलीही चौकशी या दिशेने आजपर्यंत केलेली नाही आहे. आणि ही चौकशी होणार आहे की नाही, पोलीस या गोष्टीकडे लक्ष देणार आहेत की नाही, आणि ह्या शेतकऱ्याची जी परिस्थिती इथं त्याकडं यांचं पूर्ण पाठबळ हे करून पोलीस त्यांचं पाठबळ वापरून या तपास त्या मार्गे लावणार आहेत की नाही ही शंका या कुटुंबाला आहे. आपल्यासोबत बोलण्यासाठी पाटबंधारे खात्याचे जे वॉचमन आहे, त्याचे पूर्णतः काम चाललं आहे पाटबंधारे खात्याचं. त्या वादाच्या दिवशी हे वॉचमन त्या ठिकाणी महाजन साहेब आले होते, त्याच ठिकाणी हे उपस्थित होते. मला सांगा तुम्ही इथं काय काम करतात? पुलावर वॉचमन. बरं, त्या दिवशी जे महाजन साहेब आले होते ते कशासाठी आले होते इथं? हे यांना पाईप टाकून देत होते. बरं, जे मंगल प्रभाकर कोळी आहेत त्यांच्या शेताला रस्त्यासाठी ते पाईप टाकून देत होते. मग त्या दिवशी झालेला वाद काय होता? वाद पुढे आपल्याला काही माहिती नाही. पुढे काय तो पाईप का नाही टाकला गेला? टाकला गेला त्याचं काही असेल तरी झालं असेल तिकडे. मी तिकडे जायला होतो. साहेबात बोलत होते. त्या दिवशी जे माझं साहेब इथे आले होते पाईप टाकायला, पाईप टाकण्यासाठी जे मंगल प्रभाकर कोळी त्यांच्या शेताला पाईप टाकण्यासाठी इथं आले होते. पण शेजारच्या शेतकऱ्यांनी वाद घातल्यामुळे त्या दिवशी तो पाईप टाकला गेला नाही. टाकला गेला चालेल. या ठिकाणी आपण बघू शकतो की वॉचमन सुद्धा त्या साक्षीला होते की त्या दिवशी पाटबंधारे विभागाचे जे माधन साहेब होते ते इथं आले होते आणि तेच मंगल प्रभाकर कोळी यांच्या शेतात पाईप टाकण्यासाठी इथं आले होते, जेणेकरून ते वड्याच्या पलीकडे त्यांची शेती करू शकतील आणि तिथून येण्या जाण्यासाठी तिथं रस्ता होईल. याच कामी ते या ठिकाणी आलेले होते. परंतु काही शेतकऱ्यांनी तिथं पुन्हा अडचण आणून जो वाद झालाय त्याच शेतकऱ्यांनी इथं पुन्हा अडचण आणली आणि तो रस्ता त्या ठिकाणी बंद केला. त्यामुळं पाटबंधारे खात्याचे जे माधन साहेब इथं आले होते ते इथून निघून गेलेत आणि तो वाद तसाच पेंडिंग पडलेला आहे. मी रमेश तेली जेबीएन महाराष्ट्रासाठी गोदरी. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.